नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण विद्यानगर धानुरी या भागामध्ये चैतन्य मित्र मंडळ श्रमिक नगर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराचे आयोजक जितेंद्र भाऊ जगताप आहेत आणि या कार्यक्रमाचं उद्घाटक माजी पुणे शहर अध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक यांनी केलेलं आहे। तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। भाऊ, आज चैतन्य मित्र मंडळ आणि श्रमिक रौप्य महोत्सव वर्षानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तर आजच्या उद्घाटन प्रसंगी आज आपण काय बोलू इच्छितो? चैतन्य मित्र मंडळाच्या वतीनं आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं आहे। रक्तदान हे अत्यंत गरजेचं काम असतं। जेव्हा एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला रक्ताची गरज निर्माण होते, त्यावेळेला आपल्या शहरामध्ये धावून जाणारे अनेक लोक आहेत आणि त्यापैकीच एक चैतन्य मित्र मंडळ आहे। त्यांनी पेशंट्सला मदत करण्यासाठी रक्तदानाचा हा निर्णय घेतला। मी चैतन्य मित्र मंडळाचं, त्याचे अध्यक्ष, सगळे पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो की सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगली भावना घेऊन काम करतात ते, आणि भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे उपक्रम कार्यक्रम त्यांनी राबवले पाहिजेत, जेणेकरून लोकांना त्याचा उपयोग होईल, आपल्या समाजाला आणि शहराला उपयोग होईल, अशा पद्धतीचे काम करतील ते हा मला विश्वास आहे। देशभक्तीच्या निमित्त आपण अनेक कार्यक्रम घेत असतो, पण रक्तदानाच्या माध्यमातून पण एक देशभक्ती केली जाते, तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आव्हानात्मक आपण काय बोलाल? रक्तदान करणं हे एक पुण्याचं काम आहे। आपण भारत देशामध्ये राहतो, या देशाची संस्कृती आहे की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, मग ती संकटामध्ये, अडचणीमध्ये, कुठल्याही काळामध्ये एकमेकांना मदत केली पाहिजे। देश कार्य करत असताना आपण पहिल्यांदा देशाचा विचार करतो, त्यानंतर बाकी सगळं। मग अशा वेळेला आपण समाजामध्ये राहण्यासाठी तेव्हाच योग्य असतो मला वाटतं, जेव्हा आपण इतरांना मदत करत असतो। आणि त्यामुळं रक्तदान हे चांगलंच आहे। जे कोणी रक्तदान करतं त्याला मी कायम त्याच्यासोबत राहणार, त्याला शुभेच्छा देणार। भाऊ, आज या ठिकाणी जे आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, त्याच्या मागची संकल्पना आपल्याला कशी सुचली, त्याबद्दल आपण काय बोलाल? दरवर्षी आम्ही चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवत असतो। उपक्रम राबवत असताना प्रत्येक वेळेला खूप मोठे अडीअडचणी निर्माण होत असतात, त्यातूनही आम्ही मंडळातील कोणतेही पदाधिकारी कार्यकर्ते कधी खचत नाही आहेत, पण आम्ही हिरिहिरीने पुढे जाऊन आम्हाला आदरणीय आमचे वडगाव शहरीचे मतदारसंघाचे अध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक, तसेच आमच्या प्रभाग क्रमांक 1 कार्यक्षम नगरसेवक अनिल उर्फ बॉबीदादा टिंगरे यांचं नेहमीच मार्गदर्शन, मदत आणि खंबीरपणाने पाठीशी असतात। त्यामुळे आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा जो धाडस करतो कार्यक्रम करायचं, ह्याचं एक ध्येय आणि पाठबळ आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेला सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रत्येक वेळेला दरवर्षी 25 गेले आम्ही छोटे मोठे कार्यक्रम राबवित असतो। आणि आमचा एकच उद्देश आहे, समाजातून आपण कुठेतरी देणं आहे आणि हे देण्याची फेड म्हणून हे आम्ही अशा पद्धतीचे सामाजिक कार्यक्रम राबवित असतो। ह्याचा मंडळाचा एकच हेतू असतो की आमच्या सर्व भारतीयांना, माझ्या सर्व मतदारसंघातील असतील, भारतातील असतील, सीमेवर सेवा करणारे असतील लोक, ह्यांना कुठेतरी रक्ताची गरज भासते, त्यामुळे आम्ही ह्या 25 वर्षी आम्ही रक्तदान शिबिर करण्याचं आयोजन केलं। आज आपण बऱ्याच ठिकाणी बघतो रक्तदान शिबिराचं उद्घाटन असू दे किंवा कार्यक्रमाचं उद्घाटन असू, कार्यक्रमाची उद्घाटनची पद्धत वेगळी असते, पण आज आपण जे कार्यक्रमाचं उद्घाटन आज आपण तुळशीच्या रोपाला पाणी घालून केलेलं आहे, त्याच्या मागचा काय उद्देश आहे? आत्ताच्या परिस्थितीमध्ये निसर्गाचा पण सर्वांनी विचार करावा, त्यामुळे आपण एक उपक्रम नवीन आमच्या लक्षात आला, आम्ही प्रत्येक वेळेला झाडे लावा, देश वाचवा हे स्लोगन आपण प्रत्येकजण म्हणतो, पण ह्याची कुठेतरी सर्वांनी नोंद घ्यावी म्हणून आम्ही तो एक नवीन आत्ता ह्या पद्धतीने उपक्रम राबवलेला आहे। त्यामुळे आम्ही ते झाड ठेवून एक रोपट्याला पाणी घालायचं हे कुठेतरी आमच्या मंडळाने ते ध्येय ठेवलं होतं पुढं, आणि हे कुठेतरी लोकांच्या मनात रुचावं म्हणून आम्ही हा उपक्रम आणि पायंडा आमचा आत्ता हा ह्या वर्षीपासून हा पुढे कायम राहील। आज आपण जे रक्तदान केलेलं आहे, तर आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्त रक्तदात्यास किंवा अजून नागरिकांना काय आवाहन करू इच्छितो? चैतन्य मित्र मंडळाचं नाही का 25 दिनानिमित्त हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे, आणि आम्हाला कळलं की आज या ठिकाणी कार्यक्रम आहे, आम्ही खूप लांबून या ठिकाणी रक्तदानासाठी आलो, तर माझा मित्र म्हटलं होतं की आपण दोघं जाऊ, मी म्हटलं नाही दोघं नाही, आपण 4-5 घेऊन जाऊयात, कारण की रक्ताची प्रत्येकाला गरज असते। आणि आता सरांनी सांगितलं की कोणालाही रक्ताची गरज असते, देशावर सीमेवर कोणी काम करणार असेल, तर त्या हेतूने आम्ही या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। तर मला असं सांगू इच्छितो की जे जे आत्ता राहिलेले आहेत, कृपया त्यांनी पण रक्तदान करावं
आणि एखाद्याला जीवनदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्यामुळे सर्वांना याची आवश्यकता आहे, ते सर्वांनी करावं। ताई, आज आपण बघतो देशामध्ये जाती धर्माचं राजकारण सुरू आहे, खूप वाईट परिस्थिती सध्याला चालू आहे, पण त्यातूनही रक्तदान एक असा उपक्रम आहे की त्यातून समानतेचा खूप चांगला संदेश जातो, तर आजच्या या निमित्त काय समानतेवर आपण काय बोलू इच्छित? सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी साहेब यांचा वाढदिवस आहे, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि त्याचप्रमाणे जितूदादा यांचं चैतन्य मित्रमंडळ हे जे आहे, यांनी 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत, तर त्यांना व त्यांच्या मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा। जितूदादांचं कार्य मी अनेक वर्ष पाहते आहे। जितूदादा हे कायम सामाजिक कार्य आणि लोकांच्यासाठी झगडणारी व्यक्ती आहे। गेली अनेक वर्ष त्यांनी म्हणजे मला वाटतं 20-25 वर्षापासून या श्रमिकनगर भैरवनगर या एरियामध्ये खूप चांगली कामं केलेली आहेत। म्हणजे आरोग्य शिबिर असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा इतर काही कामं असतील, महिलांचं काही कार्य अडचणी असतील, कोणाच्या पोलीस स्टेशनच्या काही अडचणी असतील, अशा सर्व क्षेत्रामध्ये आरोग्य शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे। समानतेचा जर विचार केला तर ते केवळ कुठल्या धर्मामध्ये बांधील न राहता त्यांनी सर्व धर्म समभाव केलेला आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते प्रत्येक सणांचा तो ते अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचतात। आणि रक्तदान हे असं आहे की रक्त जात पात कुठलीही असली तरी रक्त हे सगळ्यांचं लालच आहे आणि ते एकच असतं, आणि ती अशी एक गोष्ट आहे की जी तुम्ही जनरेट करू शकत नाही। तो प्रत्येक धर्माच्या माणसाला रक्त लागतं आणि प्रत्येक जिवंत राहणाऱ्या माणसाला रक्त लागतं। तो आज कुठल्याही माणसाने दिलेलं रक्त हे कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आहे, त्याच्यामुळे समानतेचा सगळ्यात मोठा पाया जो असेल तो माझ्या मते रक्त आहे। आणि त्याचं एक मोठं कार्य आज आमच्या धाकट्या भावांनी केलेलं आहे। जितूभाऊ आमचे अतिशय म्हणजे त्यांना लहानपणापासून मी ओळखते, माझ्या धाकटे बंधूच आहेत ते, आणि कायम चांगल्या पद्धतीचं काम करणं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे। त्याच्यामुळं त्यांच्या आजोबांपासून त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या सुलत्यांपासून कायम समाजकार्याचा एक मोठा वसा त्यांनी घेतलेला आहे आणि सामाजिक चांगल्या कार्यामध्ये ते असतात। आज इवलेस रोपं लावियेले दारी त्याचा वेलू गगनावरी नक्की जाणार आहे। जितूभाऊंचं कार्य जे मी म्हटलं की गेले अनेक वर्ष ते करत आहेत, या पाठीशी त्यांच्या कायम जो मोठा हात असतो तो अनिलदादा टिंगरे, बॉबीदादा टिंगरे, जे मला वाटतं की धानोरी वडगाव धानोरी आणि लोहगाव आणि या सगळ्या परिसराचे कर्ते धरते आहेत। त्याचप्रमाणे कायम जे मार्गदर्शन लाभतं ते आमचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार सन्माननीय जगदीशभाऊ मुळीक यांच्या दोघांच्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा पाठराखणीशिवाय कुठंही आमचं चांगलं कार्य पार पडू शकत नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे। जितूदादांना त्याची जाणीव आहे। म्हणजे आता जर बघायचं झालं तर शहरामध्ये आमचे म्हणजे खासदारकीच्या लेवलचे म्हणले तर आमचे जगदीशदादा आहेत, महापालिकेचे आमचे अनिलदादा आहेत, आणि मला वाटतं आता याच्यामध्ये धानोरी आणि याच्यामध्ये जितेंद्रदादा आहेत। तर पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा, सन्माननीय मोदी साहेबांना शुभेच्छा, भारत माता की जय। आज या कार्यक्रमाच्या निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अनोखा वेगळा संदेश दिलेला आहे, तसेच चैतन्य मित्र मंडळ श्रमिकनगर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला नागरिकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। व्हिडिओ मेकर यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर, माझा न्यूज। सन्माननीय मोदी साहेबांना शुभेच्छा, भारत माता की जय।